नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बनवणार आहोत रोज नेहमी आपल्या घरामध्ये बनणारी बटाट्याची रस्सा भाजी, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। अतिशय टेस्टी आणि खूप छान लागते ही भाजी। जर घरी कोणती भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी बनवून खाऊ शकता। तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी घेतलेले हे 3 मीडियम साईजचे बटाटे, त्यांना स्वच्छ धुवून त्याला मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। ही कच्ची बटाटी आहेत आणि त्याची सालसुद्धा मी काढलेली नाही, आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा स्टार्च असतील ते पूर्ण निघून गेले पाहिजेत। तर आता गॅसकडे येऊया आणि गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये मोहरी ॲड करूया। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये मी जिरे ॲड करते। जिरे पण आपले छान फुलल्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया कढीपत्त्याची काही पानं आणि त्यासोबत 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी इथे यूज करते। आलं लसूणची पेस्ट थोडीशी तळल्यानंतर आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे, तोही यामध्ये ॲड केलेले आहे। या भाजीसाठी जे काही साहित्य मी यूज करते त्याची लिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता कांदा थोडासा हलकासा गुलाबी झालेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता यामध्ये आपण 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून ॲड करूया आणि टोमॅटोलाही आपण छान परतून घेणार आहोत। टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतील। 1-2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। तर आता यामध्ये बाकी सुके मसाले ॲड करूया। सुके मसाल्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1/2 छोटा चमचा हळद, 1/2 छोटा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काळा तिखट यूज करणार आहे। काळा मसाल्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर अपलोडेड आहे, तुम्ही बघू शकता। त्याचसोबत 2 चमचे मी इथं दही यूज केलेलं आहे। घरी बनवलेलं दही आहे आणि दह्यामुळे खूप छान चव येते। दही ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि दह्याला कंटिन्यू हलवत आपण 1 उकळी येऊ देणार आहोत, नाहीतर दही आपलं फुटायची शक्यता असते। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून कंटिन्यू हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय आपल्या मसाल्यामध्ये दही छान मिक्स झालेलं आहे आणि मसाल्यांनी तेलही सोडलेलं आहे। तर आता आपण यामध्ये आपण जे कट करून पाण्यामध्ये ठेवलेले बटाटे आहेत ती पाण्यातून काढून ॲड करणार आहोत। ते पाणी मी यूज करणार नाही आहे, पाण्यातून काढून फक्त बटाटे इथे मी टाकलेले आहेत। खूप टेस्टी लागते ही भाजी। ते आपण जे दही ॲड केले त्यामुळे खूपच चविष्ट लागते, थोडासा आंबटपणा येतो। आता याला छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकताय कलर किती सुंदर आलेला आहे। तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं 1/2 वाटी पाणी ॲड करा। आता यामध्ये मी एक थोडेसे मटार टाकलेले आहेत, म्हणजे वाटाणे टाकलेले आहेत। इथे माझ्याकडे फ्रोझन वाटाणे होते त्यामुळे मी इथे यूज केलेले आहेत। जर तुमच्याकडे फ्रेश असतील तर फ्रेश ॲड करा आणि दोन्ही नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। फक्त बटाट्याची सुद्धा अप्रतिम लागते ही भाजी। आता यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे। इथे मी रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे पाणी मी 1 ग्लास पाणी इथे यूज केलेलं आहे। तुम्ही जर सुकी बनवत असाल तर फक्त 1/2 वाटी पाणी यूज करा आणि यावर झाकण ठेवून त्याची प्लेट ठेवली त्यावर पाणी टाका, म्हणजे आपली भाजी त्या पाण्याच्या वाफेने छान शिजेल। मी इथं रस्सा बनवत आहे त्यामुळे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण भाजीला छान उकळी येऊ देऊया। वरून मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियम ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। मी यामध्ये मीठ ॲड केलेलं नाही आहे। मीठ जर तुम्ही अगोदर टाकलं तर आपले जे बटाटे आहेत ते लवकर शिजत नाहीत, त्यामुळे मीठ जे आहे ते मी लास्टला ॲड करणार आहे। तर 1-2-3 मिनटं आपण ह्या भाजीला शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे, कलर पहा किती सुंदर आलेला आहे। तर आणखीन 1-2-3 मिनटं शिजलेली आहे भाजी। तर आता जवळजवळ 70% ही भाजी शिजलेली आहे, पण आणखीन ही पूर्णपणे शिजलेली नाही आहे। तर एक आणखीन 3 ते 4 मिनटं शिजवून घेऊया। आता यामध्ये 3 ते 4 चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे, भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे, त्यामुळे भाजी जी आहे ती छान मिळून येते। आणि थोडा वेळ भाजी शिजवून घेऊया। टोटल आपल्याला ही भाजी शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात। आता थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे मी चवीनुसार, आणि मीठ घातल्यानंतर 1-2 मिनटं आपण ही
अशीच उकळून देणार आहोत. म्हणजे मिठाचे जे आपलं मीठ आहे ते बटाट्यामध्ये छान उतरलं जातं. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. एक 2 मिनटं शिजवल्यानंतर आपली बटाट्याची रस्सा भाजी एकदम तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टला सुद्धा ही अप्रतिम लागते. नक्की करून बघा. नेहमी आपण बटाट्याची भाजी बनवतो, जर तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस बनवली तर सगळ्यांनाच आवडेल. नक्की करून बघा, खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. पुन्हा भेटूया नवीन.